पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करा, आमदार गोपीचंद पडळकर यांची गृहमंत्र्यांकडे मागणी. नेवासा तालुक्यातील अंतरवाली येथील धनगर समाजाच्या मुलीचे अपहरण झाले असून तिला आई वडिलांकडे सुखरूप सुपूर्त करा आणि आई वडिलांना शिवीगाळ करून त्यांच्याकडून 1,25,000 रुपये वसूल करणाऱ्या नेवासा पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. मुलीचे आजोबा जानकू कोकरे यांनी सर्व प्रकार नेवासा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितला. यामध्ये पैशाचा गैरव्यवहार करण्यासाठी एका दलाल पत्रकाराचाही समावेश आहे. अपहरण झालेल्या मुलीला लवकर आई वडिलांच्या ताब्यात न दिल्यास संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार पडळकरांनी दिला आहे. सुनील नजन, संवाद मराठी लाईव्ह, अहमदनगर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय. स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54.